अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं मी आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. तुम्ही सगळे अगदी आनंदी असाल अशी मी अपेक्षा करते आणि आजचा पण दिवस तुमचा आनंदाचा जाऊ देत ही मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. हे बघा, दररोज संध्याकाळी आपल्याला एक दिवा लावायचा आहे आणि हा दिवा लावल्यामुळे तो दिवा कसा लावायचा आहे आणि कोणत्या प्रकारे लावायचा आहे आणि असा एक दिवा रोज आपण लावल्यामुळे आपल्या घरामध्ये कुबेरांच्या आशीर्वादामुळे धनदौलत संपत्ती सुख या गोष्टींची कधीही कमी पडत नाही. आपण देवपूजा करताना सर्वात आधी दिवा लावत असतो, अगरबत्ती लावत असतो आणि देवपूजा ही जी आहे ती जर आपण दिवा लावला नाही तर ती अपूर्ण असते. त्यामुळे आपण जी काही पूजा करतो ती सर्व पूजा आपल्या भगवंतापर्यंत पोहोचण्याचे काम जे आहे ते दिव्यामार्फत होत असते. म्हणून आपण देवपूजा करण्याआधी सर्वात आधी आपण दिवा लावत असतो. आणि आपल्या सगळ्यांना माहिती की दिवा जो आहे तो लावला जातो. कुठल्या पण शुभकार्याची आपण जेव्हा सुरुवात करतो, कुठली पण पूजा असेल, काहीही असेल, तर पूजा करताना पण सगळ्यात पहिले आपण दिवा लावत असतो. अग्निदेवाच्या साक्षीने आपण कुठली पण पूजा करत असतो. कारण जेव्हा आपण दिवा लावतो तर त्या दिव्यामार्फतच त्या ज्वाला ज्या असतात त्यांच्यामार्फत आपली जी काही आपण सेवा करतो आहे ती आपल्या भगवंतापर्यंत पोहोचत असते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिवा लावण्याचे काही विशेष नियम सांगणार आहे. तसंच तेलाचा आणि तुपाचा दिवा केव्हा कधी कसा लावायचा आणि कशा पद्धतीने दिवा लावल्यामुळे आपल्याला यशाची प्राप्ती होईल, तसंच कुबेर निरंजन दिवा आपण कसा आणि कुठे लावायचा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. या दिव्यामुळे आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होतेच. कुबेर दिवा तुम्ही लावायलाच पाहिजे. तुम्ही आत्तापर्यंत लावला नसेल तर मी या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देते आहे की कुबेर निरंजन दिवा जो आहे तो लावण्याचे काय काय फायदे आहेत आणि तो कशा पद्धतीने लावायचा आहे. माहिती जर तुम्हाला पटली तर तुम्ही आजपासूनच हा जो कुबेर निरंजन दिवा आहे तो लावण्यासाठी सुरुवात कराल. आपल्या घरामध्ये जेव्हा आपण दिवा लावतो तेव्हा नकारात्मक ऊर्जा जी आहे ती नष्ट होते. दिव्या लावण्यापूर्वी घरात काही गोष्टींकडे आपल्याला लक्ष देणे हे खूप गरजेचं आहे. कुठली पण देवाची गोष्ट जी आहे ती थोडीशी नियमांनीच झाली पाहिजे. कारण नियमांनी जर केली तर त्या गोष्टीचं आपल्याला पूर्ण फळ मिळत असतं. तर त्यामुळे आपल्याला आपण देवघरातील दिवा लावण्यापूर्वी तो स्वच्छ पहिले घासून घ्यायचा आहे, स्वच्छ करायचा आहे. हा दिवा कधी पण तुटलेला किंवा फुटलेला किंवा तेल गळणारा असा नको. आपण बघितलं असेल की दिवा जो आहे तो कधी कधी खूप काळा वगैरे असतो, तर दिवा जो आहे ना तो नेहमी स्वच्छ पाहिजे. भले तुम्ही रोज नका घासू पुसू पण रोज तो ॲटलीस्ट एका फडक्याने तुम्ही व्यवस्थित पुसा आणि मगच तो दिवा तुम्हाला लावायचा आहे. जसं आपण म्हणतो की देवारामध्ये खंडित किंवा भंग पावलेले किंवा तुटलेले वगैरे छिद्र असलेले होल असलेले असे देव आपण पूजत नाही. त्याचप्रमाणे जो दिवा आपण वापरतो तर त्या दिव्याला सुद्धा तुम्हाला होल वगैरे काहीही नकोय. दिवा जो आहे तो व्यवस्थित पाहिजे. व्यवस्थित चेक करूनच तुम्हाला तो जो दिवा आहे तो व्यवस्थित लावायचा आहे. तेल गळणारा दिवा सुद्धा तुम्हाला लावायचा नाही आहे. काही घरात दिव्यावरून तेल उघडत असतं आणि आपण तोच दिवा सतत लावत असतो आणि अशामुळे देव आपल्यावर कधीही प्रसन्न होत नाही. कारण जेव्हा असं दिव्यावरून सतत तेल उघडत असतं तर तो दिवा चिकट होतो आणि त्याच्यावर धूळ बसली का तो काळपट घाणेरडा दिसतो खूप. आणि अशामुळे आपल्यावर देव कधीच प्रसन्न होत नाही. कारण जिथे स्वच्छता असतेच तशाच ठिकाणी भगवंताचा वास असतो, तशाच ठिकाणी माता लक्ष्मी जी आहे ती वास करते. जिथे घाणेरडापणा असतो तिथे अलक्ष्मी वास करते. म्हणूनच दोन दिवे ठेवावे. म्हणजे एक जर तुम्ही घासला पुसला तर तोपर्यंत तुम्ही दुसरा दिवा वापरा. तो खराब झाला का तो तुम्ही धुवायला घ्या आणि तो जो पहिलेचा स्वच्छ केलेला दिवा आहे तो तुम्ही वापरा. अशा प्रकारे कमीत कमी दोन दिवे तरी आपण ठेवायचे आहे की जेणेकरून आलटून पलटून आपल्याला दोघं वापरता येईल. आता पुढची गोष्ट म्हणजे काही घरांमध्ये तुपाचा तर काही घरी तेलाचा दिवा लावला जातो. तर काही घरांमध्ये दोन्ही प्रकारचे दिवे लावले जातात. काही घरात दिवा जो आहे तो सुख समृद्धीसाठी लावतात तर काही ठिकाणी घरातील अडचणी दूर व्हाव्यात म्हणून दिवा जो आहे तो लावला जातो. आता हे बघा, गायीचं शुद्ध तूप जे असतं ते सगळीकडे मिळतंच असं नाही आहे, पण मिळतं प्रत्येक ठिकाणी. आता आमच्या नाशिक शहरामध्ये सुद्धा गायीचं जे शुद्ध तूप आहे ते मिळतं. आपण सापडवलं ना तर आपल्याला सगळं मिळतं आणि आपल्याला मनापासून इच्छा असेल ना तर मग आपण शोधून काढतो. तर ज्यांच्याकडे गायीचं शुद्ध तूप असेल त्यांनी दररोज न चुकता शुद्ध गायीच्या शुद्ध तुपाचा दिवा नक्की लावावा. पण हे बघा, जर ते तूप काहीतरी तुम्ही जे आपण म्हणतो की मिक्स केलेलं तूप वगैरे असेल असं तूप लावू नका. जर गायीचं शुद्ध तूप मिळालं तरच तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे, नाहीतर मग तुम्ही तेलाचा दिवा लावला तरी हरकत नाही आहे. ज्या व्यक्तींना गायीचं शुद्ध तूप मिळतं तर त्यांनी तर रोज न चुकता तुपाचा जो दिवा आहे तो लावावा. तुपाच्या दिव्याचे खूप फायदे आहेत.
तुम्हाला माहिती आहे गायीपासून मिळणाऱ्या सर्व गोष्टींचा खूप फायदा आहे, जसं गोमूत्र, शेण, त्याचप्रमाणे गायीचं जे तूप असतं ते पण नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी खूप त्याचा फायदा होत असतो. आणि प्रत्येक घरामध्ये थोडी ना थोडी नकारात्मकता असते, तर आपण जेव्हा गायीच्या शुद्ध तुपाचा दिवा लावतो तर त्यामुळे काय होतं, त्याच्या तुपातून आपण जेव्हा दिवा लावल्यानंतर त्या ज्वालातून ज्या लहरी बाहेर निघतात त्यामुळे आपल्या घरातली नकारात्मकता कमी होते आणि सकारात्मक ऊर्जा जी आहे ती पसरण्यासाठी मदत होते. किंवा मग तुम्ही तूप नसेल तर तेलाचा दिवा सुद्धा लावू शकतात, हरकत नाही. तुपाचा आणि तेलाचा दिवा असं दोन्ही प्रकारचे दिवे लावले जातात, परंतु कोणता दिवा कोणत्या दिशेला लावावा हे आपल्याला माहीत नसतं. आपण लावायचा म्हणून दिवा लावतो, तेल नसेल तर तुपाचा लावतो, तूप नसेल तेलाचा लावतो, पण तो दिवा जो आहे कोणत्या दिशेला लावावा हे खूप महत्वाचं आहे. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण देवपूजा करताना आपण जर त्या व्यवस्थित नियमांनी केल्या तर त्या लाभदायक ठरतात, किंवा त्या आपल्याला नुकसानदायक नाही ठरू शकत. त्या गोष्टी केल्यामुळे मग आपल्याला नुकसान नाही होईल. तर लक्षात घ्या, तुपाचा दिवा नेहमी आपण आपल्या उजव्या बाजूला लावायचा आहे. म्हणजे जेव्हा आपण देवांसमोर असतो तर तुपाचा दिवा आपल्या उजव्या हाताला लावायचा आहे, आणि जो तेलाचा दिवा असतो तो आपल्या डाव्या हाताला लावायचा असतो. कळालं? तुपाचा दिवा नेहमी आपण आपल्या उजव्या बाजूला म्हणजे देवघराच्या देवांच्या डाव्या बाजूला येतो, आणि तेलाचा दिवा आपण आपल्या डाव्या बाजूला म्हणजे तो देवांच्या उजव्या बाजूला येतो. तर या दोन गोष्टी तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. मग तुम्ही तुपाचा लावा किंवा तेलाचा लावा हरकत नाही, पण अशा प्रकारे तुम्ही व्यवस्थित दिशा बघूनच तो लावला गेला पाहिजे. आता दुसरी गोष्ट म्हणजे दिव्याची वात कोणत्या दिशेला असणं महत्वाचं आहे. तर हे बघा, आपलं देवघर हे शक्यतो ईशान्य कोपऱ्यात असावं, पण 100% सगळ्या गोष्टी वास्तुशास्त्रानुसार होत नाही. मग काहींचं देवघर हे पूर्व दिशेला असतं, काहींचं पश्चिम दिशेला असतं, हरकत नाही. पण देवघर हे शक्यतो जर शक्य असेल तुम्हाला तर बांधतानाच, किंवा जर जागा असेल तर ते तुमच्या घराच्या ईशान्य दिशेलाच असावं. आणि देवघरामध्ये जो दिवा लावतो त्याची वात जी आहे ती पूर्व किंवा पश्चिम दिशेला असावी. कळालं? मग तुम्ही जर पूर्व दिशेला देवारा असेल तर ते पूर्व दिशेला सुद्धा तुम्ही वात करून लावू शकतात, पश्चिम दिशेला देवारा असेल तर त्या देवांच्या समोर सुद्धा तुम्ही वात करून लावू शकतात, तसं सुद्धा करू शकतात. फक्त लक्षात ठेवा, दक्षिण किंवा उत्तर दिशेला कधी पण दिव्याची वात असू नये, ही एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. या दोन दिशा सोडून मग तुम्ही दुसरीकडे कुठे पण दिव्याची वात आली तरी हरकत नाहीये, पण दक्षिण आणि उत्तर दिशेला कधी पण दिव्याची वात ठेवू नका. आणि तुम्हाला माहिती आहे की दक्षिण दिशेला आपण दिव्याची वात केव्हा ठेवतो, जेव्हा पितरांना समर्पित दिवस असतो तेव्हा आपण काही पूजा वगैरे करतो तर त्यावेळेस आपण दक्षिणेकडे, नरक चतुर्दशीला सुद्धा आपण बघा दक्षिणेकडे दिव्याची वात करून लावत असतो. म्हणजे ते पितरांना, ती यमदिशा असल्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आणि यासोबतच आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपण एकत्रित पणे तेल आणि तूप मिक्स करून असा दिवा कधीच लावायचा नाहीये. जर तुम्ही असं करत असाल तर असं बिलकुल करू नका, आजपासूनच ते बंद करा. जर तुम्ही तेलाचा दिवा लावत असाल तर त्यात तुम्ही तूप टाकू नका. दोघं गोष्टी मिक्स करून कधीच, एक वेळ भले नसेल तर कमी लावा, हरकत नाही. 5 मिनिटं तो तेवत राहिला तरी हरकत नाही, पण तेल आणि तूप दोघं मिक्स करून दिवा लावू नका. नोकरीमध्ये समजा अडचणी येत असतील किंवा तुमच्या काही इच्छांची पूर्तता होत नसेल तर आपण दररोज शुद्ध तुपाचा दिवा लावू शकतो, पण त्यातील जी वात आहे जी आपण वात लावणार आहोत ती आपण लाल रंगाची लावायची आहे. हे बघा, आपण जेव्हा तुपाचा दिवा लावतो तर तेव्हा फुलवात लावतो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर जेव्हा ही आपण समजा तुम्हाला नोकरीमध्ये काही अडचण येत आहे, नोकरी लागत नाहीये, त्यानंतर नोकरीमध्ये प्रमोशन होत नाही, नोकरीमध्ये वरिष्ठांचा काही त्रास आहे, किंवा तुमच्या मनामध्ये खूप कधीची काहीतरी इच्छा आहे, ती इच्छा तुमची पूर्ण होत नाही, तुम्ही खूप प्रयत्न करताय पण तरी पण पूर्ण होत नाहीये, तर तुम्हाला गायीच्या शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्या दिव्याची वात जी आहे ती लाल पाहिजे. तुम्ही साधी वात जरी असेल तरी तिला कुंकवाने लाल कलर जो आहे तो वरती लावता येतो, आणि बाजारामध्ये पण जिथे देवाचं सामान मिळतं तिथे अशा लाल वाती मिळतात. तर ही जी वात आहे ही श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीच्या फोटोसमोर तुम्हाला हा जो दिवा आहे हा लावायचा आहे. यामुळे सर्व इच्छा पूर्तता होतेच, तसंच धनलाभ सुद्धा आपल्याला होत असतो. तर अशा प्रकारचा दिवा, लाल वातीचा दिवा तुम्हाला श्रीहरी विष्णूंच्या आणि माता लक्ष्मीच्या फोटोसमोर किंवा मूर्ती असेल तुमच्या देवारामध्ये लक्ष्मीची त्याच्यासमोर तुम्ही लावला तरी हरकत नाहीये. जर तुमच्या घरावर कोणतं मोठं संकट आलेलं असेल किंवा तुम्हाला कशाची भीती वाटत असेल की माझ्यावर असा संकट येईल किंवा बाकी इतर कुठल्या गोष्टींची तुम्हाला भीती वाटत असेल, तर अशावेळी आपण हनुमानांसमोर लाल रंगाच्या वातीचा, तो पण चमेलीच्या तेलाचा दिवा तुम्हाला 3 मुखी लावायचा आहे.
कळालं म्हणजे वाद जी आहे तर त्या तिघ दिशांना तीन ज्या आहेत वाद ठेवायच्या आहे आणि चमेलीच्या तेलाचा तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. यामुळे आपल्यावर हनुमंताची कृपा होते आणि आपली जी भीती आहे मनातली ती आणि आपलं जे कष्ट आहे ते दूर होतात. तर हा उपाय तुम्ही हनुमानांना प्रसन्न करण्यासाठी करून बघा, 100% तुम्हाला याचा अनुभव येईल. तेलाचा दिवा जेव्हा आपण लावतो ना तर त्यामध्ये तुम्ही एकतर राईचं तेल टाका किंवा तिळाच्या तेलाचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता. हे दोघं तेल वापरणं अगदी शुभ आहे, त्याचं शुभ फळ जे आहे ते आपल्याला प्राप्त होत असतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दररोज जेव्हा आपण दिवा लावतो तर लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण कुबेर निरंजन दिवा जो आहे तो लावायचा आहे. हा दिवा थोडा बसका आणि गोल असतो, याला पुढे असं चोचीसारखा एक शेप असतो, ठीक आहे. तर असा दिवा तुम्हाला लावायचा आहे. हा दिवा आपण तेलाचा किंवा तुपाचा कोणत्याही प्रकारचा लावू शकतो, हरकत नाही. हा दिवा लावल्यानंतर त्या दिव्यामध्ये तुम्हाला एकतर एक लवंग टाकायची आहे एखादी, किंवा एखादं काळ्या तिळाचा एक दाणा टाकायचा आहे, किंवा तुम्हाला एखाद्या फुलाची त्यामध्ये पाकळी टाकायची आहे. यामधली कुठली पण एक गोष्ट तुमच्याकडे असेल ती तुम्हाला टाकायची आहे. कुबेर निरंजन दिवा असंच तुम्हाला काही न टाकता लावायचा नाही आहे. आणि असा दिवा दररोज संध्याकाळी तुम्ही देवांसमोर लावल्यामुळे आपल्याला धनसंपत्तीची प्राप्ती होते. आणि हा दिवा लावताना लक्षात ठेवा, डायरेक्ट तुम्हाला जमिनीवर ठेवायचा नाही आहे, त्या दिव्याच्या खाली अगदी थोडेसे तुम्हाला अक्षता टाकायचे आहे, ठीक आहे. आणि त्याच्यावर तुम्हाला हा जो दिवा आहे हा लावायचा आहे. हा दिवा धनप्राप्ती करून देणारा आहे, त्यामुळे माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहते. म्हणून दररोज संध्याकाळी तुम्ही हा कुबेर निरंजन दिवा न चुकता लावा. त्याचे खूप चांगले परिणाम तुम्हाला दिसून येतील, तुम्हाला 100% त्याचा अनुभव येईल. तुम्ही आत्ता लावायला सुरुवात करा, काही दिवसातच तुम्हाला त्याचे चांगले परिणाम घरामध्ये दिसायला लागतील. तर अशा प्रकारे दिवा लावण्याबाबतच्या ह्या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ह्या लक्षात ठेवा. कारण हे बघा, दिवा रोज लावतो आपण, पण मग जर रोज आपण काही चुका करत असू तर मग त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात. त्याचप्रमाणे अशा सांगितल्याप्रमाणे तुम्ही कुबेर निरंजन दिवा नक्की लावा, त्याचे खूप फायदे आहे. तर ही अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत. तोपर्यंत शिव स्वामी समर्थ.